हाय फ्रेंड्स, विशु क्रिएटिव चैनल वरती तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। अगदी झटपट बनून होते आणि खायला खूप छान लागते। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। तर तुम्ही इथे बघू शकता, मी मेथीची भाजी घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। तसेच इथे दोन मोठे चमचे लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे, तुम्ही कटही करून घेऊ शकता। तसेच इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील मी ठेचून घेतलेल्या आहेत। इथे मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी, ती मी 1 तास पाण्यामध्ये भिजू घातली होती। तुम्ही तशीसही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तसेच 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। मोहरी घेतलेली आहे, जिरे, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे तेल। तर तुम्ही इथे बघू शकताय, मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि गॅस ऑन केलेला आहे। तेलही आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1/2 चमचे मोहरी, 1/2 चमचे जिरे, जिरे छान फुललं की त्यामध्ये घालणार आहोत लसूण आणि आपल्याला लसूण छान खरपूस काढून घ्यायचं आहे। आपण त्यामध्ये घालणार आहोत भेजलेली हिरवी मिरची। हिरवी मिरची छान फ्राय झाली। आता आपण त्यात घालणार आहोत टोमॅटो। आता आपलं टोमॅटो छान शिजलेलं आहे, त्यात आपण घालणार आहोत मूग डाळ। आता हे देखील आपण यात छान फ्राय करून घेणार आहोत आणि आता यातच आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद। बघू शकता थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा लाल तिखट। तुम्ही फक्त लाल तिखटही वापरू शकता आणि नको असेल तर हिरवी मिरची देखील वापरू शकता, पण मी दोन्ही घालते थोडं थोडं। बघू शकता किती चांगलं झालेलं आहे। आता आता आपल्याला यामध्ये घालायची आहे ही चिरलेली मेथी। आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता मी छान मिक्स केलेलं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे, आपण 5 मिनिटं याला झाकून ठेवणार आहोत। आता तुम्ही बघू शकता छान पाणी सुकलेलं आहे भाजीला आणि आता आपल्याला यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे पण छान मिक्स करूया आपण। आणि आपल्याला आता अजून 5 मिनिटं मीठ टाकल्यानंतरही झाकून ठेवायचं आहे। तर आता बघू शकताय 5 मिनिटानंतर याला छान पाणी सुकलेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे शेंगदाण्याचा कोट। ऑप्शनल आहे, नसेल घालायचा काही प्रॉब्लेम नाही। अशी देखील भाजी खूप छान लागते। तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, मला आवडतो। आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया नंतर अशाच एका छान रेसिपीसोबत। थँक्यू।